रत्नागिरीतील गुहागरमध्ये पिंपर गावच्या परिसरात ब्लॅक पॅन्थर आढळून आलाय. यापूर्वी राजापूर तालुक्यात ब्लॅक पॅन्थर दिसून आला होता. रस्त्याच्या लगत हा ब्लॅक पॅन्थर जंगलाच्या दिशेने जात असताना काही नागरिकांनी पाहिला आणि त्याचा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद केलाय. ब्लॅक पॅन्थर हा तसा लाजाळू आणि निशाचर असल्याचं म्हटलं जातं. गुहागर तालुक्यात अनेकदा ब्लॅक पॅन्थरचं दर्शन होत असतं. पिंपळमध्ये आढळून आलेला हा ब्लॅक पॅन्थर बराच वेळ एकाच जागेवरती बसून राहिल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून दिसतंय. वाघाच्या प्रजातीमधील ही जात असल्याचं देखील म्हटलं जात आहे. पावसाळ्यात कोकणातील जंगले घनदाट होतात, त्यामुळे अनेक दुर्मिळ प्राण्यांचं दर्शन पावसाळ्यात लोकांना होत आहे. पिंपळ मार्गावरून जाणाऱ्या जंगली भागातून रस्त्यावरून अनेकदा अशा प्रकारचे प्राणी नजरेस येत असल्याचं देखील बोललं जात आहे. ब्लॅक पॅन्थर अर्थात बघिरा याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनलेला आहे.